महाराष्ट्र शासनाने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने सोलापुरातील खोकेधारकांनी केला आनंदोत्सव साजरा. महाराष्ट्र शासनाने सोलापुरातील व्यापारी संस्था दुकाने आणि व्यापारी छोटे व्यावसायिक खोकेधारकांना सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील खोकेधारकांनी एकत्रित येऊन शासनाचे तसेच बंद प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या कार्यात मोलाचा सहभाग असलेले रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक नदाफ यांचेही आभार मानले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी तसेच लॉकडाऊन घोषित केले होते. गेल्या 2 महिन्यापासून जिल्ह्यातील विशेषतः सोलापूर शहरातील हातावर पोट असणारे छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद होती. शासनाने व्यापारी छोट्या व्यावसायिक आणि खोकेधारकांची दुकाने नियमित तसेच अटी लागू करून ते उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक नदाफ शासनाकडे पाठपुरावा करीत होते. शासनाने सोमवारपासून शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील खोकेधारकांनी एकत्रित येऊन सादिकभाई नदाफ यांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले. यावेळी रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था व व्यापारी खोकेधारक संघटना अध्यक्ष सादिकभाई नदाफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य शासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापुरातील सर्व नगरसेवक नेते मंडळी यांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी झहीरुद्दीन नदाफ हबीब नदाफ गुलाब जहागीरदार अजय मौला व व्यापारी वर्ग उपस्थित होते. रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व खोकेदार संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्वात अगोदर राज्य सरकार व पालकमंत्री व अजितदादा पवार यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण की ह्यांनी जे आणि आयुक्त साहेब व आमचे नेते मंडळी व नगरसेवक यांचा पण मी आभार व्यक्त करतो. जे आयुक्त साहेबांना जे दुकान उघडण्याची जे परवानगी देण्यात आली तमाम लहान व्यापाऱ्यांना मनाला छान वाटलं की बाबा आमची कुठंतरी दखल घेण्यात आली. आपण सातत्यानं बघत आहात की आम्ही साक्षरा मोहीम घेतलात, कलेक्टर साहेबांना भेटलात, आयुक्त साहेबांना आम्ही स्वतः जाऊन भेटलात, मुख्यमंत्र्यांना लेटर पाठवलात मेलच्या दारात आणि सर्व नेत्यांच्या संपर्कात होतात. सर्व नेत्यांशी आम्ही संपर्क साधून सर्व नेता मंडळी सर्व नगरसेवक वगैरे जे काय आहे तिने मनामध्ये घेऊन व्यापाऱ्यांचं ऐकून ऐकून ह्याची दखल घेऊन आयुक्त साहेबांना सांगून खासकर सोलापुरांचे विशेष अजितदादांनी जे दखल घेतली याचा सर्व नेता मंडळी व यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि दुकान जे तुम्ही बघितलं तर असल्या महामारी काळाच्या वेळेत फक्त बळी पडलं तर फक्त लहान छोटा व्यापारीच बळी पडलं. या 2 महिन्यात जे वाटोळा जे सत्यानं जे नुकसान झालं व्यापाऱ्यांचं ते तुम्ही बघत आहात. आज मी तमाम व्यापाऱ्यांना मी संघटनातर्फे मी आवाहन करतो की तुम्ही स्वतः सोशल डिस्टन्सिंग ठेवा, स्वतःचा चेकअप रॅपिड चेकअप वगैरे करून घ्या. असा तिसरी लाट येणार आहे याचं पण आपण जाणीव घेऊन आणि सर्व दुकानासमोर गर्दी करू नये याविषयी मी आपले 2 शब्द व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.